सनी हा हेमंत ढोमे दिग्दर्शित चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. मात्र या चित्रपटाबाबत धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघायला जात असतानाही मराठी चित्रपटांची कशी गळचेपी होतीये हे सध्या पाहायला मिळतंय. राज्यभरात सनी या चित्रपटाचे शो हे ठिकठिकाणी रद्द करण्यात आलेत. यातच सनी हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांचा अचानक रद्द झालेले शो पाहून खोळंबा होतोय. तिकीट बुक करूनही या चित्रपटाचे शो रद्द होत असल्याचे मेसेज येत प्रेक्षकांना पैसे परत केले जात आहेत, तर काहींना थिएटरमध्ये पोहोचल्यावर शो रद्द झाल्याचं कळतंय. या सगळ्या प्रकारामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केलाय. हेमंतने पोस्टमध्ये लिहिलंय की पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी. या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे. शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय. लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत. मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच. तर पुढे हेमंत ढोमे लिहितोय की हिंदी सिनेमा चालतोय त्याला आमची काहीच हरकत नाही, उलट मनापासून शुभेच्छा आणि आनंद देखील आहे, कारण संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी ती एक सकारात्मक गोष्ट आहे. पण यात आपल्याच महाराष्ट्रात आपला मराठी सिनेमा बाजूला पडतोय. यासोबतच शो रद्द झालेल्या काही प्रेक्षकांचे मेसेज, बुकिंग केलेले तिकीट स्क्रीनशॉट ही त्याने शेअर केलेत. तर एका प्रेक्षकाने नाशिक येथे शो रद्द झाल्यानंतर केलेला व्हिडिओही हेमंतने शेअर केलाय. हॅलो, हाय, आम्ही आज इकडे दिव्या आयडलॅब्स नाशिक इथे सनी मूवी बघायला आलो होतो, पण इथे 2:30 शो होता, तो यांनी वेळेवर कॅन्सल केला आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे की शो लावा, पण समहाव काही पॉसिबल नाही होते. मी तुम्हाला दाखवते आम्ही इथे कोण कोण आहोत. या चित्रपटात इथे मागे जे उभे त्यांनी सुद्धा काम केलंय नाशिकमधल्या कलाकारांनी, टोटल 15-1 जण आम्ही आहोत. मराठी चित्रपटाला हक्काचा वीकेंडही मिळू दिलेला नसल्याने हेमंतने संताप व्यक्त केलाय. म्हणूनच प्रत्येक भागात हक्काचा मराठी चित्रपटाचा शो आणि कमीत कमी एक आठवडा तो शो सुरू ठेवता येईल यासाठी सरकारने कायदा अंमलात आणण्याची विनंतीही हेमंतने केली आहे. तेव्हा या सगळ्यात सनीसह आगामी मराठी चित्रपटांची गळचेपी होऊ नये यासाठी सरकार काही पावलं उचलतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर दुसरीकडे आता मनसेही आक्रमक झाल्याचं समोर येत आहे. मल्टीप्लेक्स चालकांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचं मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर म्हणालेत. त्यामुळे सनी या चित्रपटाचं भविष्य काय असेल किंवा आगामी मराठी चित्रपटांचं काय भविष्य असेल हे बघणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.